हवामान खात्याने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून स्वत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका नियंत्रण कक्षामध्ये जाऊन संपूर्ण गोष्टीचा आढावा जाणून घेतला आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा संपूर्ण आढावा त्यांनी जाणून घेतला हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणा सज्ज आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून पाहणीसुद्धा घेतली मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यामधील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य करावे अशा सूचनासुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत तर काही ठिकाणी ऑरेंज झोन तर काही ठिकाणी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा तेरा तारखेपर्यंत ऑरेंज अलर्टचा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिलेला आहे